आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी गोळी घेऊन येते. अगं एवढंच पाणी वय तेवढ्या गोळीला तेवढं पुरेसं आहे. मी आणते परत. छोटे मालक, इतक्यात झोप लागली सुद्धा? छोटे मालक, खूप त्रास देते ना मी. तुमचे हे हाल बघवत नाहीये तो. पण मी काय करू, परिस्थितीच अशी आहे की मी इतकी कठोर नाही हो की तुम्हाला असा त्रास द्यावा. शरूच्या शपथेत अडकली मी. उर्वशी मामींनी मला शपथ घातली की मी काही झालं तरी तुमच्याशी लग्न करणार नाही म्हणून. त्या शपथेसाठी फक्त छोटे मालक, शरू माझा जीव आहे, माझं जग आहे, माझा श्वास आहे, माझं सर्वस्व आहे. आणि हे तुम्हाला चांगलं माहिती. आई बाबा गेल्यानंतर मी माझी सगळी स्वप्न बाजूला ठेवली आणि ठरवलं की जगायचं ते फक्त शरूसाठी. मग त्यात
माझं सुख, माझा आनंद ह्या कशाचाच विचार करायचा नाही. तरी सांगते, मी तुमच्यात एक निर्मळ मनाचा सच्चा माणूस पाहिला. तुमचं खरं प्रेम अनुभवलं. मलाही तुम्ही खूप आवडता. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण माझ्या नशिबात नाहीये ते. छोटे मालक, तुमचं प्रेम जिला मिळेल ना ती खरंच खूप भाग्यवान असेल. आणि तुम्हाला ठोकरणारी करंटी, छोटे मालक कसं सांगू तुम्हाला. उर्वशी मामींनी दिलेल्या शब्दात जर अडकले नसते तर कदाचित. छोटे मालक, मी इतकी कठोर नाही हो कि तुम्हाला इतका त्रास द्यावा. छोटे मालक, आज तुमच्यावर खूप प्रेम आहे, खरंच सांगते. उर्वशी मामींनी दिलेल्या शब्दात जर मी अडकले नसते ना तर कदाचित. काय बी झालं तरी हे समजा आधी आईला सांगायला हवं, बाकी कुणाला हे कळायला बी नको. काय हरम्या जिवंत आहे की अजून? कुठे निघाले एवढ्या कोर्टात? तारीख आहे का तुझी? कोर्टाच्या तारखेपेक्षा बी माझं लय महत्वाचं काम आहे. इकडं बाजूलो, मला जाऊ दे. बस तिथे का महत्वाचं काम आहे? आई साहेब नाही ती घरात, मंदिरात गेलेत. अजून धड चालाय बी ना, आणि निघाला घोड्यावर बसून. चल आधी तुझं समजा आवरू आणि मग भेटू आईला. अरे बारक्या, लय महत्वाचं काम आहे बघ माझं इकडं. अरे भावा, असं अंगात वारं शिरल्या का तू वागू नकोस रे सका सका. आई साहेब मंदिरात ना आले ना का ते तुलाच भेटायला येतील, तेव्हा तुला बोलायचं ते बोल. बारक्या भावा, जरा समजून घे की मला जे सांगायचं आहे ना ते फक्त आईला सांगायचं आहे, आणि ते बी अर्जंट आहे बघ. छोटे मालक, मी इतकी कठोर नाही हो कि तुम्हाला इतका त्रास द्यावा. आज तुमच्यावर खूप प्रेम आहे, छोट्या मालकांचा विचार. छे छे, नाही नाही नाही. टेन्शन नाही ग तुझं आपलं काहीतरी. छोट्या मालकांचं टेन्शन नाही ग.
शरू, मी काल रात्री माझ्या मनातलं सगळं सांगून टाकलं ग. म्हणजे मी त्यांची किती काळजी करते, माझा त्यांच्यावर जीव आहे आणि शरूची शपथ घातली ना म्हणून मी त्यांच्याशी असं वागते. त्याचा त्यांना जितका त्रास होतोय ना तितकाच मलाही होतोय. अगं ते कसे काही बोलतील, झोपले होते ना ते, पण मी रूम मधनं बाहेर पडले तेव्हा त्यांना जाग आली होती. थोडक्यात वाचले ग. तेच तर कन्फ्युजन आहे ना शरू, मला खात्री नाहीये ग की ते नक्की झोपले होते की नाही. हो, नाश्ता द्यायला जायचं ना, चल 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 पटकन आऊया. वहिनी ते कामच राहू दे ग, ज्यूस घ्या. आज खरंच गरज होती, एकदम ना थकून गेल्यासारखं वाटतंय. वहिनी अग सावकाश, तू बस आधी इकडं ये, बस बरं. ठीक आहे. वहिनी काय झालं ग? एकदम ना अंधारी चाली डोळ्यासमोर, चक्करल्यासारखं झालं. हे असं असतंय बघ, तुझं कामाच्या मागे नुसतं पळ पळ पळायचं आणि स्वतःकडे दुर्लक्ष करती. अस मग बीपीची गोळी घेतलीस का? काय सांगू ताई, अहो डोक्यातलंही विचार होते, त्यात हे सुंदरचं टेन्शन. गोळ्या संपल्यात हे ध्यानातच राहिलं नाही बघा. अगं गोळी आणायला विसरलीस म्हणजे? अगं बीपीची गोळी न घेऊन कसं चालल सांग. बरं मी हरीला सांगते गोळ्या आणायला, तवर ज्यूस पी तू. बर वाटतंय का? वय आता ठीक आहे. बर वहिनी, तुझी ती मैत्रीण यायची होती ना ग? नंदा ना? हा. आज यायचीच होती पण अचानक काहीतरी काम निघालंय, तर उद्या येते असं सांगायला फोन केला होता तिने. सुंदरची लई चौकशी करत होती, तिचा लई जीव आहे बघ सुंदरवर. खर तर सवड बी नाही तिला, पर त्याच्यासाठी येणार आहे ती. शरू हे बघ, आपल्या चेहऱ्यावर अजिबात टेन्शन दिसता कामा नाही. हा असं नवीन काही चर्चा नकोय बाई, पण रेग्युलर जसे वावरतो ना तसेच वावरूया. आपल्याला हवं ते काढून घ्यायला लागणार. आता नवीन काही प्रॉब्लेम्स नकोय बाई डोक्याला. आणि खरंच तर छोट्या मालकांनी ऐकलं असेल ना, तर घरी नक्की चर्चा झाली असणार. शरू असे का बघत होते ग? त्यांना अंदाज आला नसेल ना? हे बघ, आपल्याला प्रत्येकाकडे जाऊन आता अंदाज घ्यायला लागेल. बघूयात काही हाती लागतंय का. आणि हे आपल्यातलं बोलणं कोणालाही सांगू नको. हा चल. अरे बारक्या काय, चल आईकडे जाऊया. काय
लगेच मॅरेथॉनला उतरू नको भावा. डॉक्टरनं तुला अजून चालायची परमिशन दिली नाही. उगाच एवढा लोड घेऊ नको. तू लोड घेतलास ना तर माझ्या उभी लोड येतोय. आणि तू इथं आराम कर, मी जातो आणि आई साहेबांनी इकडे बोलवून आणतो. बारक्या, तुझं हे तत्वज्ञान आहे ना, माझ्यामुळे झाडू नकोस. मी जेवढं सांगायलो तेवढंच कर. चल माझ्या संग जाऊ दे, तू नको येस, मी एकटाच जातो. कसला आड मोठा आहेस र काय? शेवटी सूर्यवंशीच तुम्ही, ऐकायच लागणार. चला द्या आरामात. जातो एवढं पाय दुखतोय. बारक्या, अरे काय करतोयस तू? बसव दे त्यांना खाली. सावकाश. बारक्या, अरे अरे डॉक्टरांनी सांगितलं ना पाय खाली नाही टेकवायचा म्हणून. सांगेल सांग. मगापासून डोकं फोडून फोडून सांगतोय पण हे ऐकणच झालंय. उगाच आपल्या लहान पोरावाने लावलंय. मला इकडे घेऊन चल, मला इकडे घेऊन चल. अग याला आई साहेबांची काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणतो. छोटे मालक, काय सांगायचंय मॅडम ना? मला सांगा, मी निरोप देते. बर, ते सगळं जाऊ दे. मी गरम गरम नाश्ता आणलाय, तो करून घ्या. नाही नाही, आधी मला आईला भेटू दे, नंतर काय ते बघू. हट्टीपणा करतोय रे तू सुंदर. ते आणलंय ना खायला, ते आधी खाऊन घे, आपण नंतर बघू तुझं काय. छोटे मालक, मी काल रात्री आले होते पण तुम्ही गाढ झोपला होता. लागली झोप लागली बघ. मी म्हटलं तुम्हाला कंटाळा आला असेल म्हणून गप्पा मारायला आले होते पण तुम्ही शांत झोपला होतात. अगं ते गोळ्या घेतल्या होत्या ना म्हणून असेल. हा तेच, मग तुम्हाला शांत झोपलेलं बघून मीही घरी निघून गेले. किती ताणायच सांगून टाकू का मी आईला तुझं बोलणं ऐकलं आहे म्हणून? परत बारक्या हा इथं. कुठं कुठं हरवलायस? अरे भावा, तुझ्या मनात जे बी काय आहे ना ते आईला सांग, पण त्या आधी हो नाश्ता करून घे, म्हणजे माझ्या डोक्याचा ताप कमी होईल. सारखं सारखं असं मॅरेथॉन मध्ये पळल्यासारखं करू नकर. काय प्रॉब्लेम असेल यांचा? काय सांगायचं असेल मॅडम ना? तू बस, मला सांग काय झालं. अगं तू असे का वागतेस? मला नाही वाटत तू नॉर्मल आहे. समथिंग इज रॉंग. सुंदर्श काय बोलू? सुंदर माझ्याशी काय बोललाय का? शाहरुख कमॉन, मी सुंदरशी बोललोय का? सुंदर माझ्याशी बोललोय का? नक्की काय चाललंय? समथिंग इज रॉंग. काय घडलं असं? चलू असं सोडणार नाहीये तुला. मला सांग नक्की काय झालं. अश्विन, इतर एंगळायलास बाय. बापानं काम सांगितलेली विसरलंच वाटत. तो मॉम विसरलो नाहीये मी, मी जस्ट निघतच होतो त्यात ही भेटली. छान, हिच्यासाठी कोण एवढी मोठी महाराणी लागून गेली रे हिच्या पायी येळ घालवायलास? अरे बाप तुझा राब राब राबतोय. तू नको ते हजामत करत बसलायस. अरे यांचं काय जात आहे? समजा आयत मिळालंय त्यांना,
बघ म्हणून असं तोंड वर करून बघतात. मॉम डिस्टर्ब ठेव मॉम प्लीज. अँड इतकं बोलण्यासारखं काही झालं नाहीये. डॅडनी सांगितलेलं काम करणार आहे मी. ओके तू प्लीज जा इथे जा. तशी बोलले ना माझं चुकलं. भावा तू काळजी घे आता वहिनी मालिश करतील. बारक्या तू चला. ऐक अक्षरा अगं आता नको मालिश वगैरे. हा अहो नाही कसं छोटे मालक पायात ताकद यायला हवी की नको. चालायला लागायचं ना पटकन. आणि ही फिजिओथेरपी करणं खूप गरजेचं आहे कळलं. छोटे मालक पूर्वशी मामींनी मला शपथ घातली की मी काही झालं तरी तुमच्याशी लग्न करणार नाही म्हणून. त्या शपथेसाठी फक्त कोणत्या विचारात हरवलं हे यांना काय सांगायचं असेल मॅडम ना. आज मी तेल लावून देते तर काहीच कसं बोलत नाहीयेत. नक्कीच काहीतरी चालू यांच्या मनात. पण नक्की काय असेल